नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी सेतू अभ्यासक्रमावर आधारित पूर्व चाचणी विषय इंग्रजी अभ्यासणार आहोत। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मग सुरुवात करूया। क्वेश्चन 1 ए, लिस्ट द नेम्स ऑफ एनी फोर बॉडी पार्ट्स। आंसर हँड्स, लेग्स, नी, हेड। बी, राइट द मीनिंगफुल वर्ड्स बिगिनिंग विथ द फॉलोइंग लेटर्स। तुम्हाला खालील लेटर्सने सुरू होणारे वर्ड्स लिहायचे आहेत। पहिला लेटर आहे पी, पी फॉर पिंक। दुसरा लेटर आहे बी, बी फॉर बर्ड। तिसरा लेटर आहे सी, सी फॉर कॅरोट। अँड फोर्थ लेटर इज एम, एम फॉर मंकी। तुम्ही इतरही शब्द लिहू शकता। क्वेश्चन नंबर 2 ए, राईट द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग। 1 बोट। मला इथे यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत। आन्सर इज गोट। 2 बॅट। आन्सर इज मॅट। 3 मॅन। आन्सर इज व्हॅन। 4 किंग। आन्सर इज रिंग। बी, चूज वन वर्ड फ्रॉम ईच ग्रुप अँड फ्रॉम थ्री मिनिंगफुल सेंटेन्सेस। तर तुम्हाला प्रत्येक गटातील एक वर्ड निवडून मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे। वी प्ले गेम्स, आय टूक अ बुक, अँड थर्ड इज ही रीड्स न्यूजपेपर। क्वेश्चन नंबर 3, चूज अप्रोप्रिशिएट पंक्चुएशन मार्क्स। ए, व्हॉट अ सरप्राइज। आंसर इज ऑप्शन 3 एक्सक्लेमेटरी मार्क। बी, व्हॉट आर यू डूइंग। आंसर इज ऑप्शन नंबर 4 क्वेश्चन मार्क्स। क्वेश्चन नंबर 4, फाइंड द अनरिलेटेड वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड्स। बटरफ्लाय। ऑप्शन आर बट, फ्लाय, बटर, बॅट। द अनरिलेटेड वर्ड इज बॅट। नेक्स्ट कॅटरपिलर। ऑप्शन आर कॅट, पिलर, कॅटरिंग, टॅप। द अनरिलेटेड वर्ड इज कॅटरिंग। नेक्स्ट हँडकरचीफ। द ऑप्शन आर हँड, चील, चीफ, काइंड। द अनरिलेटेड वर्ड इज चील। क्वेश्चन नंबर 5, नेम द पिक्चर टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स। मुन्नू सॉ सम स्ट्रिंग्स ऑफ डैश डैश इन द मार्केट। ऑप्शन आर फ्रूट्स, फ्लावर्स, टोमॅटोज, पोटॅटो। आंसर इज फ्लावर्स। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओचा लाभ घेता येईल। थँक्यू।